सरिता वो कामा नंतर कर आधी काय तर खाऊन घे गो होय आहे खातोय सरिता येतोय आहे सकाळी सकाळी खाय गेले हे आ हाय सर पण नाही खाय गेले हे पांडो अरे काय करतस ताल विसरले ता काय ता आठव नको मी सांगतोय ना ता लक्षात ठेव काय ता आता ह्यो कचरो पडलो ना तो मग काढून घेशील करशील ना सरिता काय घोसून कामच करतोस अगे ह्या काय झाला येतच होतय तू आधी आज चल काय गो हेंका काय बघलस काय तू नाही काय बाहेर गेले काय अरे मगापासून मी हैसरच आज जाताना काय दिसले नाही त्याच्या आधी गेले असते का मला माहिती नाही खोलीत पण नाही असत कळला सकाळी सकाळी जाऊन जाऊन अजून खाय जाणार असत आता काय लांब पण जाऊक नको ना काय थांबा मी बघते खाय असत ते सरिता वहिनी आता मी मारते हा नाही लागलो परत मारते हा मार एक कशाक धा मार चांगले कोण असा ना तर बाहेर येऊ दे कळात तरी कोण खय असा ता मार 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 मी काढते कचरो अरे मी मी काढते नाही मी काढते रिता रवान दे पाकू नको वर ये तू आधी वर ये वर जा मी काढते पांडू ये इकडे पांडू बोलवलेला इले इले हा पांडू चहा प्यायलास बिस्कुट आपण काढलंय भरलं पोट अजून काही हवंय नको पोट भरला बर मला सांग पांडू दगड तू मारलास मारलंय नाही लागलो सरिता बहिणीने मारलेलं लागलो माझं नाही लागलो तिचं लागलो बरोबर लागलो यो असो घेतल्यान असो 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 मारल्यान लागलो दगड पांडू सांगितले का मला करू होत नाही तुका मारतय मारतय पांडू दे तो दगड दे नाही सरिता बहिणी आरडत दे इथे असं दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये चांगलं नाही ते पाप लागत सरिता बहिणीक पाप लागणार हा आमका दगड टाकून पाप लागणार हा आणि तू काय घरा फोडून पुण्य कमवून जाणार असस काय पांडू टाक दगड अरे खाली टाक खाली पाप नको नको पाप टाकलंय पांडू हाय सर ये ये हाय सर सरिता बहिणी पाप नको तू हाय सर ये ये हाय पाप लागतला पाप लागत बहिणी घबरो का सांगूची काय गरज होती मी दगड मारतोय तो नाही सांगू शकता विसरलंय सांगतय सरिता बहिणी दगड नाही मार तिकडे आई मका सांग अन्ना असत काय रे आत
अण्णा तमाक काय माहित? अरे मग फैसल बघून हसला की त्या विसरलं. सरिता रवान देता आधी हे खाय असत त्या बघू खया. हा नाथा. अरे नाथा नाथा निले तुका काय टेबल फुसान ठेवता येईल ना? पिऊच तर पी, नाही चलत राह. एकतर उदारवर पिणार त्या टेबल साफ होया. दिवसभर मरत राहायचा, येतात पण लवकर जात पण नाही. अरे निला तुझा काय आता? अण्णा अण्णांसाठी अजून चार बाटल्या देऊ. त्यांना सांग निल्यानं हात जोडून सांगितलं असा काय पिऊचा असा तर घरात बसून पिया. हाय सर नको येऊ. कसा काय झाला? काय झाला? सकाळी 6 वाजता येऊन बसले होते अण्णा. आम्ही काय झोपायचं नाही? मग हसना अण्णा गेले खर. मी काय त्यांची बायको असे जा माका सांगून जातील. अरे त्यांना तरी काय सांगतात? म्हणा ना शोधून गेलंय ना. अरे चाकणो तरी दी महाराशी धोंडो का धोंडो. अण्णा बापरे अहो अण्णा येतात सकाळी सकाळीच ताक घेऊन. ही काय वेळ झाली कोणाच्या घरी यायची? आणि तेही असं येतात का? नेने ए नेने ए नेने अण्णा ये. अरे सावकाश ये बस सावकाश. अण्णा काय झाले सकाळी सकाळीच? काल पाटणकर बाई निल्याचे आईसर येऊन गेले अड्ड्यावर. वय तुला भेटायला? माझा तोंड पण बघितलं नाही. मग इंग्लिश आणूक सांगितलेली निल्याकडे. काय कुणासाठी? स्वतःसाठी. काय म्हणालास? पाटणकर बाईंनी स्वतःसाठी निल्याकडसून इंग्लिश घेऊन गेले. विनाशकाले विपरीत बुद्धी अवलक्षण आहे. हे गावात कळलं तर काय होईल? अरे गावात इतरही माणसं राहतात, त्या अशा गोष्टी कळायला वेळ लागत नाही. काय म्हणावं या बाईला? तरी मी तुला सांगत होतो लांब राहा लांब राहा. आणि ती लांब जात होती तेव्हा तू तिला जाऊ दिलं नाही. आता शांत बसून उपयोग नाही. ती लांबवर होती तोपर्यंत ठीक होत, पण आता ती घराजवळ येऊन असं करायला लागली तर तिचा बंदोबस्त करावाच लागेल. बरं झालं तू मला वेळीच सांगितलंस. मी तिला आता मुंबईला पाठवायची व्यवस्था करतो. किती आहे? 1 खय पाठवूची गरज नाही. त्यापेक्षा तू माझा एक काम कर. काय? ही तेका दी इंग्लिश असा. अण्णा कालच्या ती घेऊन गेली, आज मी पाठवते. ना काय झालंय तुला? अरे ती पिते तर पिते, पण तू का बाटली देतोयस एका बाईला? आजवर कोणाच्या प्रेमात पडलायस का तू? नाही ना? मग आता हे का? अरे आजवर त्या बाईनं तुझ्यावर प्रेम केलं असं वाटतंय का तुला? तिनं फक्त स्वतःचा स्वार्थ बघितलाय. आपल्याला जे काही पाहिजे ते फक्त अण्णा नाईक देऊ शकतो हे तिनं ओळखलंय आणि तुझ्यावर जाळं पसरलं. आणि तू तू स्वतःची गरज बघितलीस. हे स्वार्थ आणि गरज जेवढे लांब राहतील तेवढं बरं आहे. आवडत ते का? देऊन दे मी दिलंय सांग.
का वेळ का घालवताय? दोन घास आणा. अशा काय बघताय माझ्याकडं? त्याला काय म्हणतात तुम्हाला माहीत असणार आहे. त्याची चवही तुम्हाला चांगलीच माहीत असणार आहे. पिणं तुम्हाला सवयीचं झालंय हे कानावर आलंय माझ्या. नाही नाही, मी याबाबतीत काहीही बोलणार नाही. प्रत्येकानं ठरवायचं आहे आपण काय करायचं आहे, कसं वागायचं आहे. काका म्हणून हाक मारली म्हणून नातं निर्माण होतं का? रस्त्यात नाही आपल्याला लोक भेटतात काका मामा ताई म्हणतात, ते आपले नातेवाईक होतात का? त्यांचा आपण ऐकतो का कधी? मग तुम्ही कशाला माझं ऐकायचं? आणा आणा ग्लास, मी कंपनी देतो तुम्हाला. हे बघा, काही लपू नका, मला कळलंय तुम्ही घेता. आणि ही तुम्हाला अण्णांनी पाठवलेली आहे. पाटणकर बाई, मला हे अजिबात आवडलेलं नाही. तुम्हाला कळतंय का तुमचं काय होतंय? अण्णा तुम्हाला काय समजतो? या अशा भेटी पाठवून तू तुमची इज्जत करत नाही आहे. खरं सांगू, ही एक भेट सोडा, पण अण्णांनी आजवर तुमच्यासाठी जे काही केलं, तुम्हाला जे काही दिलं, ते तुमच्यावरच्या प्रेमापोटी नाही, स्वतःच्या स्वार्थापोटी. त्याच्या गरजेसाठी तो येतो आणि जातो. त्याला तुमच्याबद्दल नखा एवढी जरी काळजी असती ना, तर त्याने तुम्हाला घरी घेतलं नसतं. त्याला कुणाचीही दयामाया नाही आहे हो. आणि त्याच्या नजरेत तुम्ही कोण आहात हे आत्तापर्यंत तुमच्या लक्षात यायला हवं होतं. माझं ऐका, बस झालं आता हे सगळं. मला नाही सहन होत. मी हात जोडतो तुम्हाला, तुम्ही इथून निघून जा. का? मी का जायचं काका? निघून जायची वेळ आता निघून गेली. आता जे काही करायचंय ना ते इथेच राहून करायचंय. आणि तसंही काका, अजून काय वाईट होणार आहे? जे व्हायचंय ते सगळं झालंय. आणि आता गमवायलाही माझ्याकडे काही नाही. आणि काका, तुम्ही मला इथे घेऊन आला. आणि आता तर दोन घरातलं अंतर एक कमी होत चाललंय. हे अंतर मला अजून कमी करायचंय आणि या वाड्यात जायचंय. नायकन,
मीच आणलं होतंय प्रेमान. तुका आवडता ना इंग्लिश? पण कुणीतरी सोबत असेल तर बर. तुम्ही नाही पिणार माझ्या सोबत? तुका कधीपासून आवडूक लागलंय? तुमच्या आठवणीत पिऊ लागले. मग माका बोलवायचं? मी काय अजून तुझी साथ सोडलेली नाही. बोलवायला कशाला पाहिजे, यायचं हक्काने. तुम्ही पण ना अण्णा, कधी कधी खूप विचित्र वागता, कधी जीव लावता तर कधी दूर करता, कधी आपलेपणा दाखवता तर कधी अगदीच परक करता. तुम्ही असं वागणार असाल ना तर मला तुमच्या सोबत नाही प्यायची. शेवंता, परत ना असं वागूच आहे. शेवंता, तुझी शपथ. नायकानो, पुसून घ्या. नायकानो, किती वाट बघायला लावली. आधी तुम्ही रोज भेटायला यायचं, आता तर घरातलं अंतर सुद्धा कमी झालंय, आणि आता तर चेहरा बघून निघून जाता. माझो जीव तर तडफडता तुझ्यासाठी. जीव तडफडतोय? होय. मग आज मी इथेच राहते. घाबरलात नाही का? नो, बायको रागवेल, घर सोडून निघून जाईल. मग जाऊ दे. तुम्हाला कोण हवंय? मग आता मी याच वाड्यात राहणार. सगळ्यांना ओरडून सांगणार आहे की मी याच वाड्यात राहणार आहे. ए शिवंता, शिवंता, thank you.